मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 066 495। राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी शहरातील हॉटेल राजवाडा येथे टाकलेल्या छाप्यात ढाबा चालक व 4 मद्यपींना न्यायालयाने 37,000 दंड ठोठवला आहे। तसेच यावेळी विभागाने दारूची वाहतूक करणाऱ्या 2 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। याबद्दल सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने बुधवारी सोलापूर शहरातील न्यू पाछापेठ परिसरातील हॉटेल राजवाडा दम बिर्याणी येथे छापा टाकला असता हॉटेल चालक जगदीश अंबादास काकी व 25 हा ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले। तसेच त्या ठिकाणी दारू पीत बसलेले मद्यपी ग्राहक योगेश रमेश काळे व 24 व महेश कुमार गजधाणे व 32, दौलापा महादेव मळेकर व 59 आणि सुनील नरेश बाकळे व 28 या 4 ग्राहकांना जागेवरच अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून 180 मिलीच्या मॅकडोवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 4 बाटल्या, 650 मिलीच्या कॉल्सबर्ग बिअरच्या 3 बाटल्या व प्लास्टिक ग्लास असे 1,310 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी एका दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र गुरुवारी न्यायालयात सादर केलं असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय नम्रता बिराजदार यांनी हॉटेल चालकास 25,000 रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण व जवान शोएब बेगमपुरे यांच्या पथकाने पार पाडली। तर अन्य एका कारवाईत दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांनी सोलापूर शहरातील गुरुनानक चौक ते गांधीनगर रोडवर सुरेश बाळू पवार व 30 राहणार दोड्डी तांडा या इसमास 2 रबरी ट्यूब मधून 102 लिटर हातभट्टी दारूची मोटरसायकल क्रमांक MH13BM0652 वरून वाहतूक करताना पकडले। या कारवाई दरम्यान 66,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। तर या कारवाईतही दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे, जवान चेतन वनगुंटी व किरण खंदारे यांनी सहभाग घेतला। तसेच निरीक्षक पंढरपूर किरण बिरासार यांनी त्यांच्या पथकासह माढा येथे ST स्टँड जवळ अतुल अरुण करळे व 39 राहणार साठे गल्ली माढा या इसमास त्यांच्या मोटरसायकल क्रमांक MH45J6436 वरून एका प्लास्टिक पोत्यामध्ये रॉयल स्टॅग बिस्कीच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या या वाहतूक करीत असताना अटक केली। या कारवाईत 48,608 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। तर ही कारवाई निरीक्षक किरण बिराजदार, जवान गणेश रोडे व वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडली।